you left your dear, dear Mumbai. जेव्हा जॉबला आले तेव्हा पण सिंहगड रोडवरच होते. सिंहगड कॉलेज म्हटल्यावर वडगाव मधून त्या डोंगराच्या पायथ्याशी कॉन्फरन्सेस वर प्रदम काकींच्या घरात. कदम काकी म्हणजे ते गल्लीतलं घर तुम्हाला कॉलेजला जाताना दाखवायचं ते मंदिराच्या तिथे. आणि मग तू आठवतं त्यांना कोणाच्यातरी दुकानात जाऊन आपण फोन केलेला मध्ये ते कोण होतं मग आजोबांचे कोणीतरी ओळखीचे जुने मित्र त्या वडगावच्या फुलाच्या इथे थांबवणी केलेला त्या उमेशला भेटले भोरच्या राहणारे ते आश्रम ओके काकांनी घेऊन काढलं होतं मिक्सर रिपेअर करायला गेले मग त्यांनी असंच विचारलं कोण आमच्या फर्स्ट इयरच्या फन फेअरला सलमान खान आला होता. काय हो खरा सलमान खान आलेला होता. हो आम्ही डोळ्याने प्रत्यक्ष पाहिले. केवढा होता तो एवढा होता म्हणजे त्याचा एक पिक्चर आलेला होता तेव्हा मैंने प्यार किया. पण सलमान खानचं वय काय तुझ्यापेक्षा लहान असेल ना. ए मोठा आहे खूप म्हणजे हो माझ्यापेक्षा लहान कसं असेल. आजी सततच आजारी असायची काही ना काही कारणामुळं पण तिचं मेजर आजार होती ती माझ्या टेन्थ नंतर ती खरी आजारी पडली. म्हणजे ती 6 महिने 6 महिने ती कोमा मध्ये होती आणि त्यानंतर मग बरेच तिचे फिजिकल प्रॉब्लेम सुरू झाले. हो हो तिच्या ब्रेन मध्ये व्हायरल इन्फेक्शन झालं होतं फिवर मधनं. 6 मंथ्स ती जवळजवळ कोमा मध्ये होती त्यातनं मग बरेचसे कॉम्प्लिकेशन येत गेले ते शेवटपर्यंत राहिले. म्हणजे मी स्पोर्ट्समध्ये होतो ॲथलेटिक्समध्ये होतो माझ्याकडे इंटर स्कूल खेळलो आहे मी माझ्याकडे सर्टिफिकेट्स आहेत 100 मीटर 200 मीटर हे 500 मीटर लॉंग जम्प हे 3 माझे सेशन्स होते. लॉंग जम्पमध्ये पण होता. हो त्यानंतर मी ड्रामामध्ये होतो रेसलिंगमध्ये होतो स्पोर्ट्समध्ये मी बऱ्यापैकी आता अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मी बऱ्यापैकी चांगला होतो. क्लास मॉनिटर असायचो मी नंतर लायब्ररीचा इन्चार्ज असायचो क्लास स्कूलच्या असे बरेच उद्योग म्हणजे अभ्यास होऊन बाकी सगळे छान छान करायचो मी. की किर्लोस्कर लाईन शिकवे तुम्हाला जॉईन व्हायला पाहिजे. मग मला तिथे नोकरी मिळाली. मग तिथे गेज मेजरमेंट रूम ज्याला टूल रूम म्हणतात त्या टूल रूममध्ये मला जॉब मिळाला. मग मी तिथं सुंदर काम करत होतो आणि तिथे असताना भोपाळवरनं BHEL भारत हेवी इलेक्ट्रिकल्स इंडिया लिमिटेड ह्या कंपनीचे काही लोक आले आणि त्यांनी तिथं आमच्याकडनं इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये मी पास झालो. कसलं ते शेतीचं तर हे असायचं शेतीचं शेतीला शेती म्हणजे कृषी काय म्हणतात त्याला कृषी विज्ञान. ते म्हणजे आम्हाला असं एखाद्या शेतात न्यायचे आणि तिथं ते करायला लावायचे काय ते म्हणजे ऍक्च्युली शेतात येऊन खरोखर करायला लावायचे. हे भारी आहे म्हणजे प्रॅक्टिकल होत तुम्हाला हे मस्त आहे. कुणाच्या पण एका शेतात येऊन जायचे हा करायला सांगायचे काय खोदायला म्हणा काय झाडं लावायला मग आणि शिकवायचे कसं कसं करायचं. हे चांगलं आहे हिंदी अजून काय मग कृषी विज्ञान. तुझं वय काय होतं जेव्हा लग्न झालं तेव्हा आणि अचानक झालं का असं म्हणजे अचानक खरं